कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेच्या 7 जूनच्या भागात कावेरीमुळे राज माहेरचा चहा कंपनीचा राजीनामा देतो. कावेरी त्याला परत कंपनीत आणण्याची जबाबदारी घेते. तर इकडे आकांक्षा सानिया आणि आदित्यला कंपनीची जबाबदारी घेण्यास सांगते तेव्हा रत्नमाला तिच्यावर चिडते. रूल्स सगळ्यांना सेम असायला पाहिजे. आणि पनिशमेंट सुद्धा. ऍक्च्युली काकू यू आर करेक्ट. मला पनिशमेंट झालीच पाहिजे. मला पनिशमेंट झालीच पाहिजे. तुम्ही आता तुमचा तोल जातोय. तुम्ही जरा नीट बसा बर. तुम्ही ऐका माझ. बघू तुम्हाला वाटत तिथं काही वाईट माणूस नाहीये मी. आय एम नॉट अ बॅड मॅन. अहो तुमचा तोल जातोय ऐका तुम्ही. बापरे. अहो आजकालची मुलं आहेत ही, जरा काही मनासारखं नाही ना झालं तर अशी रुसून बसतात. आणि ऑफिसचं काही टेन्शन असेल तर आदित्य आणि सानिया आहेत ना, ते करतील ना हँडल. मी मदत मागितली आहे का आकांक्षा? तुम्हाला काय वाटतंय राज परतच येणार नाहीये? नसत्या भ्रमात राहू नका. माझी खात्री आहे राज नक्की परत येणार आहे. धक्का बसलाय ना अचानक तुम्हाला म्हणून म्हटलं. आधाराची गरज असेल. आधाराची गरज कोणाला होती? आणि त्यावेळी आधार कुणी कुणाला दिला हे तुलाही चांगलंच माहिती आणि मलाही. वडाच्या झाडाची मुळं भक्कम असतात आकांक्षा, त्यांना वेळीच्या आधाराची गरज नसते. जखमी वाघिणीच्या शेपटावर पाय दिल्यावर आणखी काय होणार? कावेरी राजला परत आणू शकेल का? कंपनी मिळवण्यासाठी आकांक्षा आता काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा भाग्य दिले तू मला सोमवार ते शनिवार रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.